नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते मणिपूरमध्ये आज दुपारी धक्के जाणवले भूकंप मापकावर याची तीव्रता रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली मणिपूर म्यानमार सीमेजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे या भूकंपामुळे कोणत्याही जीवित किंवा वित्तहानीचं वृत्त नाही दिल्ली राज्यसभा निवडणुकीचे आम आदमी उमेदवार एन एनडी गुप्ता यांना लाभाच्या पदावर राहिल्याबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे गुप्ता यांना उद्या निवडणूक अधिकाऱ्यासमोर हजर राहण्यास सांगितलं आहे गुप्ता हे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीत विश्वस्त म्हणून लाभाच्या पदावर राहिल्याबद्दल राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी काँग्रेसनं केली होती गुप्ता यांनी चार जानेवारीला संजय सिंह आणि सुशील गुप्ता या आपच्या दोन उमेदवारांसह उमेदवारी अर्ज भरला आहा उत्तर प्रदेश सरकारनं सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षपाचा वापर करण्यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत ध्वनी प्रदूषणासंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारनं हे निर्देश जारी केले मंदिर मस्जिद चर्च आणि गुरुद्वारा या धार्मिक स्थळावर ध्वनिक्षेपक लावण्यापूर्वी परवानगी घेणं अनिवार्य करण्यात आलं आहे सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकाची मर्यादा दहा डेसिबलपेक्षा जास्त ठेवता येणार नसल्याचं उत्तर प्रदेश सरकारनं जारी केलेल्या निर्देशात म्हटलं आहा मुंबईत कांजूरमार्ग इथल्या सिनेविस्टा स्टुडिओला लागलेल्या आगीत गोपी वर्मा नावाच्या एका तंत्रज्ञाचा होरपळून मृत्यू झाला आज सकाळी ही बाब निदर्शनास आली या स्टुडिओला काल शनिवारी संध्याकाळनंतर आग लागली होती यावेळी स्टुडिओत दोन दूरचित्रवाणी मालिकांचं चित्रीकरण सुरू होतं दरम्यान गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या कमला मिल अग्निकांड प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मोजो बिस्ट्रो पपचा मालक युग पाठक याला बारा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहा अठ्ठावीस डिसेंबरच्या रात्री झालेल्या या घटनेत अकरा तरुणींसह चौदा जणांचा मृत्यू झाला तर चोवीस महिलांसह पंचावन्न जण जखमी झाले आहेत नवीन लेखकांनी राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत प्रवास करून त्या अनुभवातून लिखाणाच्या कक्षा वाढवाव्यात असं आवाहन एक्क्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी कलि आहे उस्मानाबाद इथं आज साहित्य परिषदेतर्फे देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते आधुनिक समाजाच्या निर्मितीसाठी साहित्यिकांनी लेखक करावं असं म्हणाले माजी खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील नगराध्यक्ष मकरंद निंबाळकर यावेळी उपस्थित होते साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक श्रीकांत देशमुख तसंच विधिमंडळ वार्ताहर पुरस्कार जाहीर झालेले पत्रकार सुहास सरदेशमुख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला पाणीपुरवठा योजनांच्या कामांना झालेल्या विलंबास जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत औरंगाबाद जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठक जालना इथं झाली त्यावेळी लोणीकर बोलत होते यावेळी त्यांनी भारत निर्माण कार्यक्रम राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाबाबत सविस्तर आढावा घेतला राज्यात आज विदर्भाच्या काही भागात तापमानात लक्षणीय घट झाली आहे राज्यात आज सर्वात कमी आठ अंश सेल्सिअस तापमान नाशिक इथं नोंदवलं गेलं मुंबई तेरा पूर्णांक आठ गोंदिया आठ पूर्णांक चार चंद्रपूर दहा पूर्णांक सहा औरंगाबाद अकरा पूर्णांक सहा तर परभणी इथं बारा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली पुढचे चोवीस तास राज्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांची मुंबईला ग्रामविकास विभागात बदली झाल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली आहे महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना काल अटक करून लगेच जामिनावर मुक्त केलं होतं दक्षिण आफ्रिकेत केपटाउन इथं सुरु असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात दोन बाद पासष्ट धावा झालेल्या असून दोन्ही गडी हार्दिक पंड्यानं बाद केले आहेत काल भारताचा पहिला डाव दोनशे नऊ धावांवर संपुष्टात आला पहिल्या डावात पंड्यानं सर्वाधिक त्र्याण्णव धावा केल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका एकशे बेचाळीस धावांनी आघाडीवर आहे याबरोबरच बातमीपत्र संपलं आमच्या यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी